कितक्यांची रांगोळी मालिकेच्या आठ जुलैच्या भागात आपण पाहणार आहोत की माई स्वा आणि कुकी गँग ही कौशिकांच्या घरी येते तेव्हा स्व आपूला घरी येण्यासाठी बोलते तेव्हा काय बोलतेस आपू आपल्याशिवाय राहू तरी शकेल का असे विठूबाबा स्वाला सांगतात तेव्हा कुकी आपू आपल्याशिवाय राहणे शक्यच नसल्याचे सांगतो आणि बोलतो की आमची कानिटकेर फॅमिली आहे अशी तेव्हा आपू कुकीला बोलते की जगात कुठेच नाही तशी आणि प्रेमाने कुकी गँगकडे बघून आपूला येते तेव्हा अंजली आपूला बोलते की आपू तुला आता तुझ्या आयुष्यावर फोकस करून तुला तुझे चांगले आयुष्य जगायचे आणि शशांकला जी चूक वाटते ती तो सुधारेल तेव्हा आत्या अंजलीला म्हणजे काय आहे तुम्हाला असे विचारते तेव्हा अंजली आत्याला म्हणजे शशांक आणि आपूचा डिव्होर्स असे सांगते ते ऐकून सर्वांना मोठा धक्का बसतो तर अंजली ही हसू लागते तेव्हा आपूला अंजलीचा खूप राग येतो आणि आपू अंजलीकडे बघू तेव्हा आता अंजलीने आपूला डिव्होर्स देण्याचे सांगितले आहे ते ऐकून अप्पू अंजलीला बोलते की मिसेस अंजली कौशिक मी तुला निर्णय सांगायला सांगितले नाही जेव्हा शशांक माझ्याकडे येईल आणि त्याची चूक तो सुधारण्याचा प्रयत्न करील तर मी पुन्हा कानिटकरांच्या घरी जाण्याचा विचार करील असे अप्पू अंजलीला सांगते ते ऐकून अंजलीला मोठा धक्का बसतो तेव्हा आपूने आता त्या घरी येण्याचे फक्त आणि फक्त शशांकवर डिपेंड असल्याचे सांगितले आहे तेव्हा कौशिक आपूला ती एकदम बरोबर बोलली असल्याचे सांगतात तेव्हा आता अंजलीने आपूच्या डिव्होर्सचा निर्णय घेतला आहे तर शशांक आता चूक सुधारून आपू आपूची माफी जर मागणार असेल तर आपू पुन्हा कानिटकरांच्या घरी येताना आपणास बघावयास मिळणार आहे तर कसा वाटला आपूचा निर्णय ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि ठिपक्यांची रांगोळी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा